तर आम्ही त्यानंतर माझं माहीत आहे ते इथं बीन मायक्रोसॉफ्ट हे कसं आपण यूज करतो, तर जसं आपण मोबाईलमध्ये प्ले स्टोअर वापरतो तसं याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ॲप असतो. तर आपण आता इथं मॅक्रो म्हणजे प्ले स्टोअर कसं असते त्याचा प्ले स्टोअर उपलब्ध नाही मायक्रोसॉफ्टमध्ये नाही, असं इथून तुम्ही काही व्हिडिओ वगैरे गेम वगैरे डाउनलोड सहज करू शकता, जसे मोबाईलमध्ये करू शकता तसे याच्यात पण करू शकता. जस्ट मुवमेंट वाईमध्ये लोडिंग झाले ते पासवर्ड सांगायचे, तिथं आपला पासवर्ड टाकून नाईशवाडी मी तर मोबाईलवर पासवर्ड सांगू शकत नाही. आपण आता इंस्टाग्राम घेणार इथे डाउनलोड करणार बघा, इंस्टाग्राम कसं डाउनलोड करायचं या ऐकण्यामध्ये तुम्ही समजून घेणार इथे, आणि आपली आय डी पण ओपन करणार इथे. ओके तिथं स्टॉप करत आहे, असं ॲप वगैरे डाउनलोड करू पण शकता. तरी आपण इंस्टाग्राम या जागी आपण डाउनलोड केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता ओके. साहेब तुम्ही लॅपटॉपविषयी तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे इंस्टाग्राम वगैरे सेटिंग वगैरे काही हे व्हिडिओज तुम्हाला लॅपटॉपमध्ये बघायला भेटणार आहेत, तरी पण ते ऑफ केलं तर थोडंस नेट स्लो आहे. घराला आहे तो वगैरे सगळं सिस्टीम आहे, कॅन्सल करू आपण तर असं डाउनलोड तुम्ही ॲपद्वारे करू शकता. मायक्रोसॉफ्ट इथं पण असणार नाही तर पण असणार, आणि जे इन्स्टॉल केलेले ॲप आहेत ते याच्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. या बघा इथं आपण डाउनलोड केलेला आहे.